आपणा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनल मध्ये परम ओआयसीडी। आज आपण युनिट अँड मेजरमेंटचा चौथा भाग पाहणार आहोत। या चौथ्या भागामध्ये बघा, पहिले बघणार आहे लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस। काल आपण काय केलं, ऍप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस किंवा युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस पाहिले। त्यामध्ये पहिला यूज काय होता, टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर। दुसरा यूज काय होता, टू चेक द करेक्टनेस ऑफ गिवन फिजिकल इक्वेशन। आणि तिसरा यूज काय होता, टू डिराइव द रिलेशन किंवा रिक्वायर्ड फॉर्म्युला। आपण काय करणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त, त्या ऍप्लिकेशनच्या व्यतिरिक्त आज काही लिमिटेशन बघणार आहे। पहिला लिमिटेशन बघा, इट फेल्स वेन द फिजिकल क्वांटिटी डिपेंड्स ऑन मोर दॅन थ्री फिजिकल क्वांटिटीज। एखादी फिजिकल क्वांटिटी काय असेल, तीन पेक्षा जास्त फिजिकल क्वांटिटीवर जर डिपेंड असेल तर आपल्याला ते रिलेशन मिळवणं अवघड होतं किंवा ते मिळवणं पॉसिबल नाही। नेक्स्ट, when if the physical quantity is the sum of two or more physical quantities, ekadi physical quantity kay asel, don kiwa don peksha jast physical quantities kay asel, sum asel. For example, kasa v is equals to u plus at, mhanje v ka ha kay, final velocity is the sum of initial velocity and at product, ya doganchi sum aahe. To aplyala kay hota, v cha relation milavna avghad hota jar tithe sum kiwa difference asel tar. Next baka, इट फेल्स टू डिराइव द रिलेशनशिप इन्वॉल्विंग लॉगरिथमिक फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन, अशा टाइपचे फंक्शन असतील तर आपल्याला ते रिलेशन मिळवणं अवघड होतं। त्यानंतर, इट फेल्स टू गिव द आयडिया अबाउट द डायमेन्शनलेस कॉन्स्टंट्स। फॉर एक्झाम्पल, कसं आपण काल बघितलं, टी इक्वल्स टू टू पाय रूट ऑफ एल अपॉन जी, जिथं आपण आपल्याला काय करता आला नाही, डायमेन्शनल अनालिसिसचा यूज करून टू पाय ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता आली नाही। तर अशा पद्धतीचे याचे काही ड्रॉबॅक्स आहेत। त्यानंतर, इट फेल्स टू गिव द आयडिया अबाउट द वेदर द क्वांटिटी इज स्केलर ऑर वेक्टर। एखादी क्वांटिटी स्केलर आहे का वेक्टर याच्याबद्दल आपल्याला काही आयडिया मिळत नाही डायमेन्शनल अनालिसिसचा यूज करून। त्यानंतर, इट फेल्स टू डिराइव द रिलेशन इन्व्हॉल्विंग डायमेन्शनल कॉन्स्टंट। हा सर्वात महत्वाचा पॉईंट आहे। फॉर एक्झाम्पल बघा, आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये बघतो, द फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स। परंतु कॉन्स्टंट घेताना आपण कॅपिटल जी घेतो, नॉर्मली कॉन्स्टंटला आपण डायमेन्शन नाही असं डायमेन्शनल अनालिसिस यूज करताना बोललो, बट कॅपिटल जी हॅज द डायमेन्शन, तो त्याचे जर डायमेन्शन आपण कन्सिडर नाही केले तर वी विल फेल्स टू डिराइव द रिलेशन ऑफ फोर्स किंवा कॅपिटल एफ मिळवणं आपल्याला पॉसिबल होणार नाही। तर दीज आर द ड्रॉबॅक्स ऑफ डायमेन्शनल अनालिसिस। आपण आता पाहणार आहोत सिग्निफिकंट फिगर्स। काय असतात सिग्निफिकंट फिगर्स, द नंबर ऑफ सर्टन डिजिट्स प्लस वन अनसर्टन डिजिट इज कॉल्ड ॲज सिग्निफिकंट फिगर। फॉर एक्झाम्पल बघा, द टाइम पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम इज मेजर्ड ॲज कॅपिटल टी इज इक्वल्स टू 1.62 सेकंड्स, देन 1 and 6 आर सेड टू बी सर्टन डिजिट्स अँड 2 इज द अनसर्टन डिजिट, देअरफोर द टोटल नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स आर फाउंड टू बी 3। सिमिलरली, इफ द लेंथ ऑफ द ऑब्जेक्ट इज मेजर्ड एज कॅपिटल एल इज इक्वल्स टू 273.6 सेंटीमीटर, देन 2, 7 and 3 आर द सर्टन डिजिट्स अँड द 6 इज वन अनसर्टन डिजिट, द टोटल नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स आर 4। एखाद्या मेजरमेंटमध्ये जेवढे जास्त नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स असतील तेवढं ते मेजरमेंट आपण ॲक्युरेट आहे असं म्हणू शकतो। दॅटफो लार्जर द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर, हाय इज द ॲक्युरसी। आता पाहू रूल्स टू डिटरमाइन नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स। बघा, पहिला रूल आहे, ऑल द नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट। म्हणजे एक्स इज इक्वल्स टू बघा 3691, हे सगळे कसे आहेत नॉन झिरो डिजिट, ते कसे असतात सिग्निफिकंट, किती 1, 2, 3, 4, तर नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स झाल्या 4। पुढे, द झिरोज बिटवीन टू नॉन झिरो डिजिट आर सिग्निफिकंट। म्हणजे याच्यामध्ये कसे, हे मधले जे दोन झिरोज आहेत हे देखील आपण काउंट करणार आहे, टोटल किती नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर झाल्या 1, 2, 3, 4, तो नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर झाल्या 4। त्यानंतर, इन अ नंबर लेस दॅन 1, द झिरोज टू द राईट ऑफ डेसिमल पॉईंट बट टू द लेफ्ट ऑफ फर्स्ट नॉन झिरो डिजिट आर नॉट सिग्निफिकंट। फॉर एक्झाम्पल बघा, काय म्हणलं, झिरोज टू द राईट ऑफ हा डेसिमल पॉईंट आहे याच्या राईटला, बट फर्स्ट नॉन झिरो डिजिटच्या लेफ्टला जे काही झिरोज असतील हे आपण काय करणार नाही, सिग्निफिकंट फिगर म्हणून कन्सिडर करणार नाही। तो किती काउंट करणार, 1, 2, तो नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर झाल्या 2। याच्यानंतर, द पॉवर ऑफ 10 आर नॉट सिग्निफिकंट, म्हणजे 10 टू द पॉवर समथिंग असेल तर याला आपण सिग्निफिकंट फिगर म्हणणार नाही,
तो नंबर ऑफ सिग्निफिकेंट फिगर्स किती झाले या एग्जांपल मध्ये ओनली 1 3 हाफ द सिग्निफिकेंट आहे त्यानंतर बघा इन अ नंबर विथ अ डेसिमल पॉइंट द झिरोस टू द राइट ऑफ लास्ट नॉन झिरो डिजिट आर सिग्निफिकेंट म्हणजे एकादा मेजरमेंट असा असेल की ज्या मेजरमेंट मध्ये डेसिमल पॉइंट आहे आणि राइट साइडला लास्ट नॉन झिरो डिजिटच्या राइट साइडला जेवढे नंबर ऑफ झिरोज असतील तेवढे आपण काउंट करणार आहे तो सिग्निफिकेंट फिगर किती झाले 1 2 3 4 तो सिग्निफिकेंट फिगर झाले 4 याच्या ऐवजी जर हा डेसिमल पॉइंट नसला इथे एग्जांपल मध्ये बघा तर आपण हे लास्टचे झिरोज किंवा ट्रेलिंग झिरोज आपण याला लावतो ही आपण काउंट करणार नाही म्हणजे नंबर ऑफ सिग्निफिकेंट फिगर किती झाले 2 म्हणजे परत एकदा रूल बघा इन अ नंबर विदाउट डेसिमल पॉइंट द झिरोज टू द राइट ऑफ लास्ट नॉन झिरो डिजिट आर नॉट सिग्निफिकेंट मग फक्त मोजले काय 1 2 नंबर ऑफ सिग्निफिकेंट फिगर झाले 2 पुढे बघा द नंबर ऑफ सिग्निफिकेंट फिगर डज नॉट डिपेंड ऑन सिस्टम ऑफ युनिट म्हणजे एकादा मेजरमेंट ची व्हॅल्यू तुम्ही काय केली एका सिस्टम मधून दुसऱ्या सिस्टम मध्ये चेंज केली फॉर एग्जांपल मीटरचं कन्वर्जन कशामध्ये केलं तुम्ही सेंटीमीटर मध्ये तुम्हाला कशाने मल्टिप्लाई करावं लागेल 100 ने तो इथं 0.164 मीटरचं आपण काय केलं 16.4 सेंटीमीटर पण इन बोथ द केसेस द नंबर ऑफ सिग्निफिकेंट फिगर्स आर 3 म्हणजे सिस्टम ऑफ युनिट बदलल्यामुळे सिग्निफिकेंट फिगर्स बदलत नाही आपण पाहणार आहोत रूल्स फॉर राउंडिंग ऑफ अ मेजरमेंट त्यामध्ये पहिला रूल बघा इफ द डिजिट टू बी ड्रॉप इज लेस देन 5 देन द प्रीसीडिंग डिजिट इज लेफ्ट अनचेंज्ड याचा मीनिंग काय बघा समजा आपल्याला जो डिजिट रिमूव्ह करायचा आहे तो 5 पेक्षा लहान असेल तर त्याच्या अगोदरचा डिजिट कसा ठेवायचा आहे एज इट इज ठेवायचा आहे म्हणजे x = 3.43 मध्ये आपण काय केला 3 रिमूव्ह केला तर x ची व्हॅल्यू काय असेल 3.4 नेक्स्ट बघा द इफ द डिजिट टू बी ड्रॉप इज ग्रेटर देन 5 देन द प्रीसीडिंग डिजिट इज इंक्रीज बाय 1 म्हणजे जो डिजिट आपल्याला रिमूव्ह करायचा आहे तो 5 पेक्षा मोठा असेल तर त्या अगोदरचा डिजिट काय करायचा तुम्हाला 1 ने वाढवायचा आहे फॉर एग्जांपल x = 3.46 आपण 6 रिमूव्ह केला तर 4 चा काय झाला 5 मग x = 3.5 तिसरा रूल पहा इफ द डिजिट टू बी ड्रॉप इज 5 आपल्याला जो डिजिट रिमूव्ह करायचा तो काय असेल 5 असेल तर त्यामध्ये दोन कंडिशन्स आपण बघणार आहे त्या अगोदरचा नंबर जर इवन असेल तर आपल्याला काय करायचं तो तसाच ठेवायचा आहे तो जर ऑड असेल तर तो काय करायचा 1 ने इंक्रीज करायचा आहे म्हणजे कसं बघा इफ द प्रीसीडिंग डिजिट इज इवन देन इट इज लेफ्ट अनचेंज इफ द प्रीसीडिंग डिजिट इज ऑड देन इट इज इंक्रीज बाय 1 एग्जांपल बघा 2 हा नंबर कसा आहे इवन इकडे 3 हा नंबर कसा आहे ऑड त्यामुळे आपण काय केलं 2 चा इथं 2 ठेवला इथं 3 चा काय केला 4 केला चौथा रूल बघा इफ द डिजिट टू बी ड्रॉप इज 5 अँड फॉलोड बाय सम नॉन झिरो डिजिट देन इट इज इंक्रीज बाय 1 म्हणजे समजा आपल्याला काय करायचं असेल 5 पर्यंतचे डिजिट ड्रॉप करायचे असतील आणि 5 इज फॉलोड बाय सम डिजिट देन द प्रीसीडिंग डिजिट इज इंक्रीज बाय 1 आपल्याला या केसमध्ये असं नाही बघायचं की हा ऑड आहे का इवन 5 ला जर 5 नंतरही एखादा संख्या असेल कुठलीही असेल नॉन झिरो डिजिट तर 100% त्याच्या अगोदरचा डिजिट तुम्हाला कितीने वाढवायचा आहे 1 ने वाढवायचे फॉर एग्जांपल बघा x = 1.253 ऍक्च्युअली हा इवन नंबर आहे तरी पण आपण काय केलं 1 ने वाढवला x = 1.3 पण आता पाहणार आहोत अरिथमेटिक ऑपरेशन्स विथ सिग्निफिकेंट फिगर म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन पहिले बघू ऍडिशन आणि सबट्रॅक्शन व्हाइल ऍडिंग ऑर सबट्रॅक्टिंग लक्षात ठेवा द मिनिमम नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस शुड बी रिटन आफ्टर अ डेसिमल पॉइंट म्हणजे काय 1.2 मध्ये किती डेसिमल प्लेसेस आहेत 1 1.63 मध्ये किती 2 म्हणजे डेसिमल पॉइंट नंतर एक संख्या डेसिमल पॉइंट नंतर किती संख्या 2 तो आपल्या फायनल आंसर मध्ये किती डेसिमल संख्या असल्या पाहिजे डेसिमल प्लेस 1 तो चेक करा या दोघांची रेगुलर ऍडिशन केली तर 2.83 आला व्हिच इज रॉंग कारण की सिग्निफिकेंट फिगरचा रूल फॉलो करत नाही मग आपला 2.8 इज द करेक्ट आंसर नेक्स्ट बघा सबट्रॅक्शन इथे नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस किती 2 इथे नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस किती 1 इथे नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस किती आल्या 2 बट या 2 आणि 1 मध्ये किती मिनिमम नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस आहेत 1 तो आवर आंसर शुड बी विथ 1 डेसिमल प्लेस म्हणजे 4.8 इज करेक्ट नेक्स्ट बघा इन केस ऑफ मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन इथे काय केलं आपण नंबर ऑफ मिनिमम नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस बघितल्या इथे काय करणार इन केस ऑफ मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन द मिनिमम नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर शुड बी रिटेन फॉर एक्झाम्पल या दोघांचं आपण जर मल्टिप्लिकेशन केलं तुम्ही हे कॅल्क्युलेटरवर करू शकता या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत 4 याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत 2
यानी आपले आंसर मध्ये इथे सिग्निफिकेंट फिगर किती झाले 5 बट इथे 4 आणि 2 मध्ये किती म्हणजे मिनिमम नंबर ऑफ सिग्निफिकेंट फिगर किती 2 द आवर आंसर शुड बी विथ 2 सिग्निफिकेंट फिगर म्हणजे 44 इज करेक्ट डिविजन मध्ये बघा 110 अपॉन 10.2 याचा डिविजन तुम्ही कॅल्क्युलेटर वर केलं तर काहीतरी असं मोठा आंसर येईल 10 पॉइंट समथिंग तो इथे नंबर ऑफ सिग्निफिकेंट फिगर्स किती 4 इथे सिग्निफिकेंट फिगर्स किती 3 तो 4 आणि 3 मध्ये कोणता मिनिमम नंबर ऑफ सिग्निफिकेंट फिगर्स आहे 3 तो हे तर 100% आपला आंसर नाहीये आपला आंसर किती सिग्निफिकेंट फिगर्स असला पाहिजे 3 सिग्निफिकेंट फिगर्स मग याच्यामध्ये 3 सिग्निफिकेंट फिगर्स आपल्याला ठेवायचे असतील तर 8 पर्यंतचे सगळे डिजिट आपल्याला काय करावे लागतील राउंड अप करावे लागतील किंवा काढून टाकावे लागतील मग 8 जर रिमूव्ह केला तर हा 7 चा काय होईल 8 अँड द आंसर इज 10.8 आता पाहणार आहोत ऍक्युरसी अँड प्रिसिजन ऍक्युरसी म्हणजे काय स्मॉलर इज द एरर मोर इज द ऍक्युरेट ऑब्झर्वेशन आणि प्रिसिजनच्या बाबतीत कसं असतं स्मॉलर इज द लिस्ट काउंट मोर इज द प्रिसाईज ऑब्झर्वेशन बघा डेफिनेशन कसं म्हणता येईल द क्लोजनेस ऑफ ऑब्झर्वेशन टू द ट्रू व्हॅल्यू ऑलरेडी इज कॉल्ड एज ऍक्युरसी अँड द लिमिट टू विच द फिजिकल क्वांटिटी मेजर्ड इज कॉल्ड एज प्रिसिजन मग आता याच्यामध्ये दोघांमध्ये मेन डिफरन्स काय बघा समजा एखाद्या ऑब्झर्वेशनचा एक्स वाय झेड रिझल्ट असेल त्या रिझल्टच्या जवळची व्हॅल्यू जर येत असेल तर त्या म्हणायचं द रिझल्ट इज मोर ॲक्युरेट परंतु प्रिसिजनच्या बाबतीत तसं नाही रिझल्ट पासून जरी व्हॅल्यू डेव्हिएट झाली तरी चालेल परंतु जे काय रिडिंग्स घेतलं त्या रिडिंग कशा पाहिजेत जवळजवळच्या पाहिजेत म्हणजे त्यांच्यामध्ये डिफरन्स कमी असला पाहिजे त्यावेळी आपण म्हणाल आहे द ऑब्झर्वेशन इज मोर प्रिसाईज आपण एका एक्झाम्पल मधून बघू समजा द मास ऑफ ऑब्जेक्ट इज गिव्हन टू मेजर टू 3 स्टुडंट समजा एम इज इक्वल्स टू 0.520 ग्रॅम एवढा मास काय केलं आपण 3 विद्यार्थ्यांना मोजण्यासाठी दिलं त्यांनी काय केलं त्यांच्या 3 रीडिंग्स घेतल्या ए स्टुडंटने 3 रीडिंग घेतल्या बी स्टुडंटने 3 रीडिंग घेतल्या आणि सी स्टुडंटने 3 रीडिंग घेतल्या आणि त्याचे मेन फाइंड आउट केले ते तुम्ही व्यवस्थित टेबल बघून घ्या पॉज करून तुम्हाला लक्षात येईल तर आपण काय केलं की ए बी आणि सी च्या बाबतीत तुम्हाला चेक करायचे की ए बी आणि सी ची कोणाची ऍक्युरसी जास्त आहे कोणाचं प्रिसाईज ऑब्झर्वेशन होतं ते तुम्हाला चेक करायचं आहे फर्स्ट रीडिंग्स मध्ये तुम्ही बघितलं तर गॅप खूप जास्त आहे आणि आन्सर हे फायनल आन्सरला मॅच होत नाहीये बघा 0.52 आहे 520 आणि तिथं आपला आन्सर आलाय 0.51 म्हणजे पहिल्या स्टुडंटने जे काही रीडिंग्स घेतल्या त्या नाईदर ऍक्युरेट ऑर नॉर प्रिसाईज असं आपल्याला म्हणता येईल दुसऱ्या स्टुडंटच्या बाबतीत कसं झालं बघा 0.516 0.515 0.514 म्हणजे रीडिंग्स खूप जवळजवळ आहेत परंतु रिझल्ट मॅच होत नाहीये म्हणजे रिझल्ट जवळजवळचे आहेत म्हणजे घेतलेल्या रीडिंग जवळजवळच्या आहेत परंतु रिझल्ट काय होत नाही मॅच होत नाही म्हणून आपण याला असं म्हणू शकतो रिझल्ट मॅच होत नाही त्यामुळे द ऑब्झर्वेशन इज ऑर रीडिंग इज नॉट ॲक्युरेट बट इट इज प्रिसाईज नेक्स्ट थर्ड स्टुडंटच्या बाबतीत बघा त्यांनी जे काही रीडिंग्स घेतल्या त्या तर खूप जवळजवळच्या आहेतच एक तर रीडिंग रिपीट झाली आहे आणि आपलं फायनल आन्सर देखील काय होते मॅच होते म्हणजे द ऑब्झर्वेशन इज ॲक्युरेट ॲज वेल ॲज इट इज मोर प्रिसाईज युनिट अँड मेजरमेंटच्या चौथ्या भागामध्ये पाहिलं लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल अनालिसिस सिग्निफिकंट फिगर्स अँड देअर रूल्स रूल्स फॉर राउंडिंग अप अरिथमेटिक ऑपरेशन्स विथ सिग्निफिकंट फिगर्स ॲक्युरसी अँड प्रिसिजन तुम्हाला जर यापुढील कंटेंट हवा असेल तर युनिट अँड मेजरमेंटचा भाग 5 बघायला विसरू नका आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका मी परमेश्वर कोठोळे ओम कोचिंग क्लासेस बोर्ड